आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांच्या वादाने पश्चिम महाराष्ट्र अनुभवतोय कोकण. जुन्या विचारांचे दोन नेते वारंवार शेतकऱ्यांचा प्रश्न पुढे करून आमने सामने येत आहेत. तुम्हाला आता या तालुक्यात फिरून दिसलं दिलं तर बघा, कारण पहिला दगड राजू शेट्टी साहेब त्याच्यावर जो असणार आहे तो संतोष कांदेकरांचा दगड असणार आहे. माजी खासदार स्वर्गीय शरद जोशी यांच्या विचाराच्या चळवळीत खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत हे नेते दीर्घकाळ होते. या दोघांनी सत्तेच्या चांगला वाटा शोधायचा म्हणून स्वर्गीय खासदार जोशी यांच्या हयातीत त्यांनी भाजपाची संगत केली म्हणून त्यांचा नाद सोडला. दोन्ही नेत्यांच्यातला स्वाभिमान जागा झाला. शिरोळ स्वर्गीय नेते आमदार अप्पासाहेब उर्फ सारे पाटील, स्वर्गीय आर आर पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार या नेत्यांना टीकेचे धनी बनवत शेट्टी आणि खोत या दोन मित्रांनी महाराष्ट्रात ऊसकऱ्यांची एक चांगली एकत्रित ताकद निर्माण केली. नंतर बाकी हे दोन्ही नेते माडा आणि हातकणंगले लोकसंघात भाजपाला सोबत घेऊन लढले. एक खासदार झाले, दुसरे मंत्री झाले. दोघांच्यातला वाद उफळला. स्वाभिमानीला रयत प्रतिस्पर्धी तयार झाली. कोकणात एकमेकांच्यावर राजकारणातून पूर्वी हल्ले व्हायचे, त्याची सुरुवात आरोप प्रत्यारोपानंतर होती. सभेला सभा झाल्या आणि नंतर गाड्यांच्या वरती दगडफेक आणि गाड्यांच्या वरच्या दगडफेकीला कार्यालयावरची दगडफेक ही प्रतिउत्तर आणि त्यानंतर थेट हल्ले हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे आणि ती वाईट प्रथा आता या दोन शेतकरी मित्रांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात पुढे येत आहे. ही प्रथा लोकांना आवडलेली नाही. शिरोळ तालुक्यापासून ते माढातल्या शेतकऱ्यांपर्यंत सगळे शेतकरी या अमानवी विचारावर नाराज आहेत. खूप वर्षातून जे शेतकऱ्यांचे संघटन झाले आहे ते टिकलं पाहिजे ही भावना शेतकऱ्यांची आहे. मुळात ऊसाची एफआरपी तुकडे करायचा कोणालाच अधिकार नाही, मग तुकडे होतात का? सरकार बदलल्यानंतरचे 3 हंगाम झाले, एकही वजन काट्यावर धाड नाही. 2 साखर कारखान्यातील हवाई अंतराचा प्रश्न सुटलेला नाही. मुळात या दोन्ही नेत्यांना पाठिंबा मिळाला ऊस उत्पादकांचा. दोन्ही नेते दिल्ली मुंबई पोहोचले पण एखाद्या साखर कारखान्यात नाही. आज सदाभाऊ खोत मंत्री आहेत, त्यांच्या गाडीवर काल दगड पडला. हाच दगड यापूर्वी सदाभाऊ खोत मंत्री असताना पत्रकार आणि न्यायाधीशांच्याही गाडीवर पडला आहे. त्यामुळे खूप वाईट वाटण्यासारखं काहीच नाही. मात्र एक निश्चित, आज खरं खोटं शेतकऱ्याला कळलं नसल्यानं शेतीमालाला भाव नाही. सरकारी कार्यालयात पैसे घेतल्यामुळं कामं होत नाहीत. शेतीला कसलंच संरक्षण नाही. शिक्षण महागलं आहे. आरोग्याच्या सेवा परवडत नाहीत. त्यामुळे ज्याच्या गाडीवर दगड पडला त्यांनीच आता विचार करायला हवा. असा दगड कोणाच्याच हातात येऊ नये यासाठी हे राज्य रयतेच्या क्रांतीसाठी चाललं आहे का? आणि ज्याच्या हाती दगड आहे त्यांनी विचार करायला हवा. हातात दगड घेणं स्वाभिमान टिकेल का? इस्लामपूर दोघा मित्रांनी ठरवायला हवं शेतकऱ्यांचं हित कशात. दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांचं नुकसान नको. हातात दगड का येतो विचार करणं आवश्यक आहे. रयत कुठे आहे? क्रांती कोणासाठी सुरू आहे? दगड भिरकवणाऱ्यानं स्वाभिमान टिकणार काय?